मित्रांनो आज आपण भूमितीच्या मदतीनं सुंदर असा दिवाळीसाठी आकाशकंदील बनवणार आहोत आणि हा आपला जो आहे तो डोडेका हायड्रान आणि याच आकाराचा आपल्याला आकाश कंदील बनवायचा आहे त्यासाठी साहित्य तुम्हाला अतिशय साधं लागणार आहे जे तुम्हाला सहज घरी मिळेल त्यासाठी मुख्यतः तुम्हाला रंगीत कागद पाहिजे नान दोरा पट्टी कटर डिंका आणि कात्री सुरुवातीला रंगीत कागदांच्या साह्यानं एखादी बशी किंवा प्लेट वापरून अशा तुम्ही गोल चकत्या कापून घ्या त्याच्या आतमध्ये मागील असा एक पंचकोण सुद्धा कापून घ्या आणि त्याचे शिरोबिंदू असे छानपैकी मार्क करून घ्या आता या रेषा आखून तुम्ही ह्या ज्या फ्लॅप आहेत पंचकोनाच्या बाजूच्या तुम्ही छानपैकी अशा वरच्या बाजूला दुमडून घ्यायच्या आहेत आणि तुमचा हा आता पंचकोनी आकार तयार झालेला आहे सर्व फ्लॅप वरच्या बाजूला जर असतील तर तुम्हाला मधोमध छानपैकी पंचकोण दिसेल आता आणखी एक नाणं घ्या नाण्याची कडा अशी आखून घ्या आणि आता काय करायचं एखाद्या कटरच्या सहाय्याने हा आतला भाग असा छानपैकी कापायचा आहे पूर्ण भाग मात्र कापू नका थोडासा भाग शिल्लक ठेवा असं फ्लॅप सारखं झालं पाहिजे ते आपल्याला उचलता आलं पाहिजे पण पूर्ण तोडायचं नाही आता इथे छानपैकी चंद्रकोर दिसते तुम्हाला असे साधारणतः बारा युनिट तयार करून घ्या हे बाराच का कारण आपल्याला डोडेका हायड्रॉनसाठी बारा युनिट पाहिजे आता ह्या ज्या फ्लॅप आहेत ना त्याला तुम्ही छानपैकी डिंक लावून घ्या सर्वचे सर्व फ्लॅपला डिंक लावून घ्यायचा आहे ला ला आणि आता तुम्ही काय करायचं डिंक लावलेले ज्या फ्लॅप आहेत ना अशा एकामेकांना चिटकून घ्यायचे आहेत हे जे बारा युनिट आहेत ना तुम्ही असे छानपैकी फ्लॅपच्या मदतीनं चिटकून घ्यायचे आहेत आणि तुम्हाला आता असं दिसेल की तुमचा आता अतिशय सुंदर असा एक भौमितिक आकार तयार होत आहे आणि जर बारा पृष्ठभाग असतील तर त्याला म्हणतात डोडेका हायड्रॉन आता म्हणजे आता डोडेका म्हणजे काय बारा आणि हैड्रॉन म्हणजे काय है? पृष्ठ भाग असा बारा पृष्ठभाग असलेला हा डोळेका हायड्रॉन आपण बनवतोय आणि खरं म्हणजे त्याचं रूपांतर आपण नंतर आकाश कंदिलामध्ये करणार आहोत आता हे सहा युनिट म्हणजे अर्धा तयार झालाय तुमचा आता असंच तुम्ही चिटकवत जा आणि बाकीचे जे राहिलेले सहा आहेत ना ते पण असे फ्लॅपच्या मदतीनं डिंकाच्या मदतीने एकमेकांना असे चिटकून घ्या आणि आता तुमचा आकार तयार होत चाललेला आहे बरोबर आपल्याला बारा, बारा पंचकोन वापरून हा आकार तयार करायचा आहे आणि बारा तुम्हाला अगोदर सांगितल्याप्रमाणे डोडेका म्हणजे बारा आणि हायड्रॉन म्हणजे पृष्ठभाग असा बारा पृष्ठभाग असलेला अतिशय सुंदर प्लॅटॉनिक सॉलिड आपण तयार करत आहोत आता तुम्ही पाहत आहात फक्त आता एकच भाग आपण खाली ठेवलेला आहे तो सुद्धा नंतर तुम्ही जोडून घेणार आहात आणि जर तो भाग जोडला तर तुमचा डोडेका हायड्रॉन हा एक कागदी बॉल तयार झाला आणि याच्याशी तुम्ही छानपैकी खेळू सुद्धा शकता पहा सगळ्या बाजूने पहा आणि जर तुम्ही जाड कागद वापरला असेल ना तर हे स्ट्रक्चर चांगलं शक्तिशाली असणार आहे तुम्ही बॉल बॉल सुद्धा खेळू शकता अर्थात हा बाहेर खेळण्याचा बॉल नाही बरं का घरातली घरात खेळा ग्राउंडवरचा बॉल नाही येतो आणि नंतर आता तुम्हाला आकाश कंदील बनवायचा आहे एक पंचकून काढून घ्या हळूच काढून घ्या इथे तुम्हाला दोऱ्या बांधायच्या आणि एक लाईटचा बल्ब आतमध्ये सोडायचा आहे पण त्याला डेकोरेट करण्यासाठी इथे जे आपण त्याची झालर बनवलेली आहे दुसऱ्या रंगीत कागदाने ते अशी झालर खालच्या बाजूला लावून घ्या सर्व बाजूने झालर लावून घ्या पंचकुणी म्हणजे तुमचा आकाशकंदील आणखी सुशोभित होईल वरच्या बाजूला दोरी जर तुम्ही बांधली की झाला तुमचा आकाशकंदील तयार याला तुम्ही यार। छानपैकी असं गोल फिरवू शकता आणि रात्री बल्प जर का तुम्ही याच्यामध्ये बल्ब सोडून जर त्याला चालू केलं तर अतिशय सुंदर तुमचा आकाशकंदील तयार झाला भूमिती पण तुम्हाला शिकायला मिळाली आणि आकाशकंदील पण तयार झाला घरच्या घरी तुम्हा सर्वांना आमच्या आयसर सायन्स ऍक्टिव्हिटी सेंटरच्या मार्फत किंवा आमच्या वतीनं हार्दिक शुभेच्छा